आज आपण बघूया संलग्न आकृत्यांच्या परिमितीबद्दलची काही मनोरंजक उदाहरणे खाली दिलेल्या आकृतीमध्ये चौरस एबीसीडीच्या बाजू एडीच्या मध्यबिंदूवर एक चौरस जोडलेला आहे आकृतीची परिमिती शोधा दाखवलेल्या आकृतीतून असे समजते की चौरस एबीसीडीच्या बाजूची लांबी आठ सेंटीमीटर आहे प्रश्ना दिल्याप्रमाणे जी बाजू एडीचा मध्यबिंदू आहे म्हणूनच रेषाखंड म्हणजेच लाईन सेगमेंट एजी आणि रेषाखंड जी ची लांबी समान असेल आकृती बघून आपण हे म्हणू शकतो की एडी बरोबर एजी अधिक जी डी आहे म्हणूनच एजी अधिक जी डी बरोबर आठ सेंटीमीटर आहे कारण एजी बरोबर जी डी आहे म्हणूनच जी डी अधिक जी डी बरोबर आठ सेंटीमीटर दोन जी डी बरोबर आठ सेंटीमीटर जीडी बरोबर आठ सेंटीमीटर भागिले दोन बरोबर चार सेंटीमीटर अर्थात चौरस च्या बाजू जी ची लांबी चार सेंटीमीटर आहे आणि दाखवलेल्या आकृतीची बाजू लांबी लांबीसुद्धा चार सेंटीमीटर आहे परिमिती बरोबर सर्व बाजूच्या लांबींची बेरीज म्हणूनच परिमिती शोधण्यासाठी आपण आकृतीच्या सगळ्या बाजूच्या लांबींची बेरीज करू परिमितीबरोबर ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डीई अधिक ई एफ अधिक एफ जी अधिक जी ए परिमितीबरोबर आठ सेंटीमीटर अधिक आठ सेंटीमीटर अधिक आठ सेंटीमीटर अधिक चार सेंटीमीटर अधिक चार सेंटीमीटर अधिक चार सेंटीमीटर अधिक चार सेंटीमीटर अशा प्रकारे दाखवलेल्या आकृतीची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे पुढील उदाहरण आयात म्हणजे रेक्टँगल पीक्यू आर ची परिमिती म्हणजेच पेरिमीटर एकशे वीस मीटर आहे राहुलने आयत पीक्यू आर एसला तीन समान मापाच्या आयतामध्ये विभागले आहे प्रत्येक आयताची परिमिती शोधा आयत पीक्यू आर एस तीन समान मापाच्या आयातामध्ये विभागले आहेत अर्थात प्रत्येक आयताची लांबी आणि रुंदी समान आहे चला प्रत्येक आयताच्या लांबीला एल आणि रुंदीला पी मानूया इथे आयत पी ची परिमिती बरोबर आयताच्या चारही बाजूंच्या पी आपल्याला आयत एस ची परिमिती एकशे वीस मीटर दिली आहे म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की तीन एल अधिक चार पी बरोबर एकशे वीस मीटर आहे इथे बाजू क्यू बरोबर दोन बी आहे आणि बाजू आर एस बरोबर एल आहे कारण आयताच्या समोरासमोरील बाजू म्हणजे अपोजिट साईड समान असतात म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की पी क्यू बरोबर आर एस आणि एल बरोबर दोन बी आहे अर्थात तीन एल अधिक चार बी बरोबर एकशे वीस मीटर असे लिहू शकतो तीन गुणिले दोन बी अधिक चार बी बरोबर एकशे वीस मीटर याला सोडवल्यास बीचे मूल्य बारा मीटर मिळेल कारण एल बरोबर दोन बी आहे म्हणून आपण एलचे मूल्य असेल चोवीस मीटर आपल्याला माहीत आहे की आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी आहे म्हणून विभागलेल्या प्रत्येक आयताची परिमिती आहे दोन गुणिले चोवीस अधिक बारा मीटर बरोबर दोन गुणिले छत्तीस मीटर बरोबर बहात्तर मीटर पुढील उदाहरण चौरस म्हणजे स्क्वेअर एबीसीडीची परिमिती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आहे मिलीमीटरमध्ये चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी काय असेल आपल्याला हे माहीत आहे की चौरस एबीसीडीची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी आहे म्हणूनच एका बाजूची लांबी असेल चौरस एबीसीडीची परिमिती भाकीले चार एकवीस सेंटीमीटर आपल्याला हे माहीत आहे की एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर आहे अशा प्रकारे चौरस च्या एका बाजूची लांबी असेल एकवीस गुणिले दहा मिलीमीटर बरोबर दोनशे दहा मिलीमीटर कारण चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते म्हणूनच चौरस च्या प्रत्येक बाजूची लांबी असेल दोनशे दहा मिलीमीटर आज आपण बघितली संलग्न आकृत्यांच्या परिमितीबद्दलची काही मनोरंजक उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू त्यासंबंधी काही गैरसमज